माय फेवरेट फिल्म ऍक्च्युली खूप आहेत, तशा तर खूप छान छान फिल्म्स आहेत, पण मला दोन फिल्म सांगाव्याशा वाटतात. एक म्हणजे शोले, कारण शोले इज अ नॉस्टॅल्जिया फॉर मी. डायरेक्ट मी लहान होते, मला सगळं लहानपण आठवतं माझं, कारण आम्ही लिटरली शोले शोले खेळायचो वेगवेगळे कॅरेक्टर्स घेऊन. कारण माझे आजोबा पण डायाग बच्चन फॅन होते, बाबा पण, मी पण, सो असं एक ते जनरेशन्स मधलं प्रेम होतं. म्हणजे आजही जेव्हा जय मरतो तेव्हा आजही तो सीन बघताना मला रडायला येतं. सो अशी ही एव्हरग्रीन सगळ्यांचीच आवडती फिल्म आहे. आणि दुसरी इज इंटरस्टेलर. इट इज समथिंग एल्स. म्हणजे फक्त सायन्स फिक्शनचा उत्तम नमुना म्हणून असं नाही म्हणणार मी, त्यांनी ज्या प्रकारे त्यात इमोशन्स पण कनेक्ट केलंय आणि एवढा डीप मध्ये सायन्सचा अभ्यास करून, फिजिक्सचा अभ्यास करून ती फिल्म इतक्या प्रेमाने तयार केली ख्रिस्तोफर नोलनने, आय गेस इट्स दी बेस्ट फिल्म. आणि आय डोंट नो यू मे फाइंड इट फनी, पण मला ही फिल्म खूप एक आध्यात्मिक स्पिरिच्युअल वाईब येते ही फिल्म बघताना. म्हणजे जितक्या वेळा मी ही फिल्म बघते तितक्या वेळेला मला काहीतरी एक वेगळं मिळतं, मला काहीतरी एक वेगळी गोष्ट समजते यातनं. सो आय गेस फिल्म अशाच असाव्यात, की जशी कविता असते की प्रत्येकाला ती वेगवेगळ्या प्रकारे भावते, सो अशी ही फिल्म वाटते मला, की जी प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारे कनेक्ट होऊ शकते. सो इंटरस्टेलर इट इज.